नक्की ही चिंचवड विधानसभेची जागा ची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून ही जागा चिंचवड विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेससाठी दादा मागणार आहे. परंतु हा बालेकिल्ला म्हणला होता भाजपचा, ते सोडतील तुम्हाला? बालेकिल्ला वगैरे असं काय नसतं. प्रत्येक वेळेस निवडणूक आले की वेगवेगळे फंडे वापरून आपलं सीट काढलं जातं, त्यामुळं बालेकिल्ला ही कोणाची मक्तेदारी नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जागा 100% मागेल. आणि त्याच पद्धतीचे संकेत दादांनी मला दिलेले आहे की तू मतदारांच्या गाठीभेटी घे, आणि त्या पद्धतीने माझं काम चालू आहे. तर तुम्ही आधीच म्हटलेला काही झालं तर चिन्हावरती निवडणूक, दादाने तुम्ही तसं कळवलं, भाजपला जरी जागा सुटली तर मग नाना काटेंनी तसं काय पडलं नाही. ज्या त्या त्यावेळेस तो निर्णय झाल्यानंतर मी माझा निर्णय घेईल. इलेक्शन लढवण्यावरती मी ठाम आहे, येणारी निवडणूक मी लढवणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं ही जर जागा भाजप भारतीय जनता पार्टीला गेली तर ती या जागेवरती लढवत असताना मी कुठल्या तरी चिन्हाचा नक्कीच आधार घेऊन ही इलेक्शन लढणार. कुठल्या तरी चिन्हाचा म्हणजे महाविकास आघाडीचाही पर्याय असू शकतो ना. जो पर्याय खुला आहे त्या पर्याय मी ऍक्सेप्ट करून पुढे जाणार. काही झालं तरी लढणार, 100% लढणार.